नागपूर जिल्ह्यात येत असलेल्या सावनेर तालुक्यातील हेटी सुरला येथील निर्मला वाघमारे अंगणवाडी मदतनीस यांनी वयाच्या 62व्या वर्षी 10वीची परीक्षा देऊन घवघवीत यश संपादन करून घरच्या सगळ्या मंडळींना व गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हा परिषद नागपूर आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन पंचच्या संयुक्त विद्यमाने सावनेर तालुक्यात नई किरण उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील निरीक्षक तसेच थोडंफार शिकलेले पण समोर शिक्षण घेतलं नाही, वय झालं पण शिक्षण घेऊ शकले नाही अशा शिकण्याची तीव्र इच्छा असणाऱ्या शिक्षणासाठी प्रेरित करून प्रथमेश एज्युकेशन फाउंडेशनने पुढाकार घेऊन तालुक्यातील अनेक महिलांना शिक्षणासाठी प्रेरित केले. त्यांच्या या प्रयत्नाने पुढील शिक्षण सोडलेल्या अनेक महिलांनी 10वीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमातून त्यांनी 17 नंबरचा फॉर्म भरला आणि अभ्यासाला सुरुवात केली. यातच हेटी येथील निर्मला वाघमारे यांनी अंगणवाडी मदतनीस व शिक्षिका ह्या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडीत घरची कामे व संसाराची जबाबदारी सांभाळून अभ्यास केला. वयाच्या 62व्या वर्षी 10वीची परीक्षा देऊन निर्मला वाघमारे यांनी 45% गुण मिळवले. प्रथमेश एज्युकेशन फाउंडेशनच्या मार्गदर्शनात सावनेर तालुक्यात एकूण 48 महिला 10वीच्या परीक्षेकरता बसल्या होत्या, त्यापैकी 42 महिला पास झाल्या. इच्छाशक्ती जोरावर आपण यशाला गवसणी घालू शकतो हे यांनी सिद्ध करून दाखवलं. शाळेचे मुख्याध्यापक वनभिडे, पंचायत समिती गटविकास अधिकारी मनोज हिवडकर, उमेद महिला बचत गट BMM रोशन लफडकर कोहळे यांनी नई किरण उपक्रमास सहकार्य केले. 10वीत यश संपादन केल्याबद्दल पंचायत समिती सावनेर येथील गटविकास अधिकारी मनोज हिरोडकर, विस्तार अधिकारी सावरकर आदींनी अभिनंदन केले. MCN न्यूज मराठी करिता किशोर गणवीर सावनेर. नमस्कार, माझे नाव निर्मला विठोबाजी वाघमारे आहे. मुक्काम हेटी, तहसील सावनेर, जिल्हा नागपूर, पोस्ट मुंगसा. मी माझं वय 61, माझा जन्म 61 आहे. शिक्षणाचा विचार कसा केला तुम्ही? मी शिक्षणाचा विचार असा केला की मी 7वा वर्ग पास होती, तर मी 7वा वर्ग पास होती मग इंट्र ह्या आल्या, जागा निघाल्या अंगणवाडीच्या, जागा निघाल्या तर त्यांनी सांगितलं का जे बी बाई मदतनीस 7वा 8वा असेल, 7वा 8वा वर्ग असेल तर त्यांनी फॉर्म भरायचा, कारण की त्यांनी 93 पासून कामं केलेले आहे, त्याला पूर्ण अजमाव आहे त्या मदतनीसला, म्हणून त्यांना घेण्यात येईल. आणि ज्या नवीन पोरीबारी आहे, मॅट्रिक शिकलेल्या 12वी शिकलेल्या, त्यांना काही तेवढा अनुभव नाही, त्याकरिता मी मॅट्रिकची परीक्षा दिली. या वयात तुम्ही शिक्षण घेण्याचा विचार कसा केला? मला असं वाटलं की माझी कार्यकर्ती रिटायर झालेली आहे 2 वर्षापासून, तर मी दोन्ही कामं करत आहे, कार्यकर्तीचं पण आणि मदतनीसचं पण डबल ड्युटी करत आहे. त्याविषयी मला असं वाटलं का जर मॅट्रिकची मी परीक्षा काढीन, पास होईल, तर मी माझं फळ मला मिळेलच, माझा काही फायदा होईनच. अभ्यास कसा केला तुम्ही? अभ्यास ऑनलाईन अभ्यास केला, रात्रंदिवस अभ्यास केला, दुपारी पण अभ्यास केला. मी आपली माझी ड्युटी करून मी रात्रीचा पण दररोज अभ्यास करायचा. पण खरंच रोशन सर त्यांनी मला खूप मदत दिली का बाई तुम्ही बसा, तुम्ही पास होताच, तुम्ही अभ्यास वगैरे बरोबर करा, ऑनलाईन आम्ही शिकवतो. पण त्याविषयी मला खूप चांगलं वाटलं का ठीक आहे सर, त्यांनी मला खूप मदत दिली. आणि शनिवारीसुद्धा त्यांनी आमचा क्लास घेतला, म्हणून ते त्यांच्या याच्यानं आम्हाला बरोबर खूप मदत दिली. त्यांच्या मदतीमुळे मी परीक्षेला बसली. 10वी पास झाल्यावर कसं वाटत आहे? मी 10वी पास झाली ना, मला इतकंच चांगलं वाटत आहे का खूपच चांगलं वाटत आहे. नाही तर मला असं वाटत होते की मी होते किंवा नाही होते, इतका अभ्यास बी करू ह्या वयामध्ये, पण मला असं खूप चांगलं वाटलं. माझा जेव्हा रिझल्ट लागला आणि मला फोन आला का निर्मलाबाई तुम्ही पास झाल्या, खूप आनंद वाटला, मला खूप आनंद वाटला.